डहाणूमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना इशारा दिला. वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. तर फडणवीसांच्या या टीकेला हितेंद्र ठाकूर यांनी देखील प्रतिउत्तर दिलं. मला कोणीतरी सांगितलं वसईहून शिट्टी पण येते. अरे वसईवालो को बताओ, राजपूत जी वसईवालो को बताओ, मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता. मेरी बात पहुंचा दो उन तक, उनको वसई में निपट लेंगे, डहाणू तक पहुंचने नहीं देंगे. 14 आणि 19 इलेक्शन एक भावनेत का प्रत्येकाला आपल्याकडे 15 लाख येणार. नंतर तो हे होत काय काय होत काय बोललेले जुमला जुमलेबाज सरकार. नंतर तो खरा खोटा हल्ला जसं काय अख्खं पाकिस्तान जमलं, सगळ्यांचं देशप्रेम जागवलं. अहो तुमच्या या खोट्या लाटी आल्या आणि तुम्ही आमच्या चिन्हापासून सगळ्या गोष्टीमध्ये चिटिंग केली म्हणून आम्ही पडले. त्याच्यामुळे कोणाला काय करायचं ना ते आम्ही बघू इलेक्शनच्या वेळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.